2011-12 जो मुलगा गर्दीत फोटो काढतोय त्यांच्यासोबत, ते फोटो काढण्याचा प्रयत्न करतोय, ते आज मी त्यांच्यासोबत हे तिसरं काम करतो. म्हणजे नाटक करणं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि तेही त्यांच्या प्रोडक्शनचं. पण याचा गाभा एवढा मजबूत असल्यामुळे ना, काळकोंडाही असला तरी लोक तेवढ्याच इंटरेस्टने तेव्हा जेव्हा एन्जॉय करत होते तेवढंच आत्ताही एन्जॉय करतात. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघता लेट्स अप मराठी. तू तू मी मी या नाटकाबद्दल बरंच बोललं जात आहे आणि लोकांची, प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. या नाटकातील कलाकार कमलाकर सातपुते आणि निखिल चव्हाण, खूप खूप स्वागत आहे लच्चपवर. काय पद्धतीची प्रतिक्रिया आतापर्यंत मिळाल्यात, कारण एक महिना झालाय? लोकांना खूप आवडत आहे आणि ज्याची लोक वाट बघत होते की थिएटरमध्ये आल्यानंतर 2.5 तास फक्त करमणूक मिळावी, त्या अपेक्षा पूर्ण करणारं नाटक आहे. त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि लोकांना खूप आवडत आहे आणि लोकांना आवडतं हे बघून आम्हाला करताना खूप मजा येते. त्याच्यामुळे आम्ही ज्याच्यासाठी नाटक केलं होतं ते म्हणजे मिशन पूर्ण झालं असं मला वाटतं आहे आणि लोक येऊन भेटत आहेत. त्याच्यामुळे जे करतो आहे ते करेक्ट लाईनने चाललं आहे असं वाटतं आहे. निखिल, तुला काय काय रिस्पॉन्स मिळाला? रिस्पॉन्स म्हणशील तर पहिली गोष्ट खूप भारी वाटत आहे आणि आत्तापर्यंत लोकांनी स्क्रीनवर पाहिलं होतं, सिनेमांमध्ये पाहिलं होतं आणि आता नाटकात पाहत आहेत तर खूप लोकांचं असं झालं होतं की अरे हा कसा करतो आहे, काय करतो आहे, याला जमेल की नाही. पण अर्थात ते मला जमते त्याचं श्रेय कम्प्लिटली कमलाकर सरांचं आहे, भरत सरांचं आणि केदार सरांचं आहे. त्यांनी ते माझ्याकडून करून घेतले. म्हणजे केदार सरांचा खूप खूप मोठा हात आहे, त्यांनी जे माझ्याकडून ज्या पद्धतीने करून घेतले त्यामुळे ते लोकांना आवडते असं मी म्हणेन. आणि एकच प्रतिक्रिया सांगतो मी, भरत सरांच्या फॅमिलीमधली एक व्यक्ती आली होती आणि ते माझ्याजवळ आले, म्हणाले खूप मस्त करतोय, खूप गोड दिसतो आहेस. आणि ते भरत सरांच्या मिसेसला म्हणाल्या की मला अगदी अंकुशचा भास झाला. सो तिथे मला असं झालं की यार मी काहीतरी करू शकलो आहे. म्हणजे अर्थात आता ते प्रत्येक प्रयोगात थोडंसं चालू असतं बरं खाली, पण प्रयत्न करतोय आता, लेट सी. खूप मोठी कॉम्प्लिमेंट मिळाली तुला या निमित्तानं. पण कुठेतरी एक मालिकांचा ऑडियन्स तुझ्यासाठी तयार झाला होता आणि त्यानंतर आता रंगमंचावर करत असताना, तर ते कशा पद्धतीने बघतोयस? अर्थात नाटक हे माध्यम वेगळं आहे, कारण प्रत्यक्षात प्रेक्षक आपल्या समोर असतात, तर विविध ठिकाणी प्रयोग केले असतील, मग ते अनुभव असतील. नाटकाच्या बाबतीतले अनुभव म्हणजे कसं सांगतो, सिरियल मी करत होतो, विक्या म्हणून ओळखला गेलो, कारभारी करताना कारभारी किंवा वीरू असा ओळखला गेलो. पण नाटकामध्ये निखिल चव्हाण हे नाव मला मिळते, ते नाव कुठेतरी लोकांपर्यंत जास्त पोचतं आहे आणि कॉन्फिडन्स लेवल अर्थात जास्त बिल्टअप झाली आहे. आणि दुसरी गोष्ट जी झाली ती अशी की स्टेजवर काम करताना कधी काही होतं, कधी काहीतरी चुकतं, काहीतरी होतं, पण ते लोकांना न कळता आपण त्याला कशी गोष्ट ती मॅनेज करून जातो आहे. किंवा मी म्हणतो की प्रत्येक त्या 2.5 तासात खूप असंख्य गोष्टी स्टेजवर घडत असतात, तो एक टास्क असतो मागचा. आणि सगळ्यात मोठं म्हणजे की नाटक करताना शिस्त लागते माणसाला, त्या शिस्त लागते, वेळेची शिस्त लागते, परफॉर्मन्स करताना एक शिस्त लागते, को ॲक्टरला सांभाळून घ्यायचं असतं किंवा कसं काही गोष्टी मॅनेज करायच्या असतात ती शिस्त लागते. सो माझं असं मत आहे की ॲज अ कलाकार मला नाटक करताना एक शिस्त लागते. कशा पद्धतीने रिस्पॉन्स त्याबद्दल आपण बोललो, पण 90s नाटक आणि ते आजही कुठंतरी या जनरेशनला कनेक्ट होणार किंवा त्यांना आजही ते तितकं पसंत, तर ही नाटक माध्यमाची खरं तर एक जादू येतं त्याबद्दल. मुळात कसं आहे, नाटकाचा विषयच खूप युनिव्हर्सल आहे, नवरा बायको हा. म्हणजे कुठच्याही काळात तुम्ही प्रेझेंट केलं तरी लोक तेवढ्याच आपुलकीने आणि आवडीने बघणारे आणि विषय लक्ष देऊन बघण्यासारखा हा विषय आहे. आणि जेव्हा इकडं 90s आलं होतं त्यानंतर पुरत 2016 आलं आणि आत्ता आलं आहे, तर केदारने आत्ता बसवताना आत्ताचे जे रेफरन्सेस आहेत, कारण 90s मोबाईल्स नव्हते किंवा व्हॉट्सअप FB वगैरे असं सोशल मीडिया नव्हता, तर ते रेफरन्सेस आणि सेटमध्ये सुद्धा खूप बदल केले आहेत. म्हणजे पूर्वी जर पहिल्यांदा जेव्हा आलं होतं तेव्हा रिव्हॉल्विंग स्टेज होतं, कम्प्लीट स्टेज पूर्ण फिरायचं, पण आत्ता ते स्टेजवर खेळा मारू देत नाहीत. त्याच्यामुळे ती बंधनं लक्षात घेऊन मुळे मामांनी तसा स्टेज सेट केला आहे, तो फिरतो आणि तो लोकांना खूप म्हणजे त्याची पण एक वेगळं गंमत आहे. लोक जेव्हा तो फिरतो तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या येतात की अरे अख्खं स्टेज कसं काय फिरलं, त्याच्यामुळे ती एक गंमत आहे. आणि म्हणजे जरी ते म्हणजे 2000 आलं होतं किंवा त्यानंतर 16 आणि आत्ता आलं आहे, पण याचा गाभा एवढा मजबूत असल्यामुळे ना, काळकोंडाही असला तरी लोक तेवढ्याच इंटरेस्टने तेव्हा जेव्हा एन्जॉय करत होते तेवढंच आत्ताही एन्जॉय करतात. त्याच्यामुळे ते क्रेडिट सगळं केदार आणि केदारचंच आहे. आणि भरत जाधव यांच्यासोबत काम करणं, तर त्याबद्दलही भरतबरोबर मी बरेच सिनेमे केले आहेत. मी नाटक पण केलं होतं सौजन्याच्या ऐशी तशी, पण त्यात आमच्या इंटरॅक्शन खूप कमी होत्या.
हे पहिल्यांदा असं घडत होतं की मी भरतबरोबर फेस टू फेस काम करणार होतो. आणि सगळ्यात म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात भीतीदायक गोष्ट होती की भरतने जो रोल केला होता आधी तोच रोल मी करत होतो, त्याच्यामुळे अनपेक्षितरित्या त्याचं लक्ष माझ्यावर असणार होतं की हा कसा करतो आहे. त्याच्यामुळे तीही एक आदरयुक्त भीती होती की ह्याला त्याचं काम आवडतं आहे की नाही. पण जसे जसे होत गेले त्याच्याकडनं त्याच्या डोळ्यातच कळतं की काम आवडलं आहे किंवा नाही ते. आणि आमचं खूप छान आहे त्याच्यामुळे स्टेजवर काम करताना पण खूप मजा येते. भरतबद्दल स्पेशली एक गोष्ट अशी आहे की आत्ताचे जेवढे अभिनेते आहेत आपले मराठीतले किंवा आधी जेवढे होते म्हणजे राजा गोसावी, त्यांच्याकडे जसा इनोसन्स होता ना तसा इनोसन्स असणारा आत्ताच्या काळातला फक्त एकमेव भरत आहे असं मला वाटतं. आणि भरत एकमेव असा ॲक्टर आहे जो उत्तमरित्या रिॲक्ट होतो, त्याच्यामुळे त्याच्यावर काम विशेष म्हणजे त्याच्यावर काम करताना तो कधीच असं म्हणत नाही की हे करू नको किंवा ते करू नको. नवीन नवीन गोष्टी आपण नाटकाला प्रयोग त्याच कारणाने म्हणतो, नवीन नवीन गोष्टी तो ट्राय आउट करायला देतो. त्याच्यामुळे त्याच्यावर काम करायला खूप मजा येते. आणि या नाटकाचा प्रोड्युसर असल्यामुळे तो आणखीन जबाबदारीने आमच्याकडे लक्ष देऊन असतो. जरा जरी आमची काही चूक झाली तर लगेच आम्हाला ठणकावून सांगतो हे करू नका, हे जसं आहे तसंच करा. कारण हे मुळात नाटक ना घट्ट बांधलेलं नाटक आहे केदारने, आणि तेवढ्याच काळातली ती गंमत आहे. म्हणजे भरत जे रोल करतोय 14 रोल करतोय तर त्याचं येणं आणि जाणं याच्या मधला जो काळ आहे ना तो तेवढाच असायला पाहिजे. तो वाढला किंवा कमी झाला तर त्याची गंमत जाईल. कारण नंतर इमिजिएट जेव्हा भरत येतो ना तेव्हा आत्ताही गाण्यामध्ये त्याच्या दोन एंट्री आहेत तेव्हा लोक टाळ्या वाजवतात की हा एवढा इमिजिएट कसा आला, तर त्याची ती गंमत आहे. त्याच्यामुळे भरतबरोबर काम करायची एक वेगळी मजा असते. आणि मला वाटतं भरतच्या काळात त्याच्यासाठी म्हणजे असं प्रत्येक ॲक्टरला वाटत असतं ना की आपण कुणासारखं तरी व्हावं किंवा या ॲक्टरसारखं आपण असावं, तर त्याच्या काळात त्याच्यासमोर विजू मामा होता विजय चव्हाण, त्याने ठरवलं की आपण विजू चव्हाणसारखं विजय मामांसारखं व्हायला पाहिजे. तर आमच्या पिढीमध्ये आता भरत आहे की ज्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की यार ह्या माणसासारखं व्हायला पाहिजे, जो अजूनही एवढं सगळं करून डाऊन टू अर्थ आहे एवढं सगळं. तो आजही प्रयोगात म्हणजे ह्यालाही विचारा प्रयोगात तो आजही आम्हाला विचारतो, त्याला खरं तर काहीच गरज नाही ना आम्हाला विचारायची, तरी तो विचारतो आहे बरोबर होतं का रे ते करेक्ट आलं का. तर हे जे ॲक्टरकडे आहे ना ते फक्त भरतकडेच आहे. त्याच्यामुळे भरतबरोबर काम करण्याची एक वेगळीच मौज आहे. आणि त्याचं प्रोडक्शन असल्यामुळे खूप रॉयल ट्रीटमेंट आहे आत्तापर्यंत तरी, त्याच्यामुळे मजा येते बरोबर तो काम करताना. पण निखिल तुझ्यासारख्या यंग कलाकाराला असे हे कलाकारांना त्यांच्यासोबत काम करत असताना बघत असतो आपण की इतका मोठा कलाकार तरी पाय कायम जमिनीवर आहेत, आणि हे खूप शिकण्यासारखं असतं तुम्हाला जेव्हा तुम्ही अशा कलाकारांसोबत काम करता. नाही मी तेच सांगेन की भरत सर इतके डाऊन टू अर्थ आहेत की आज यांना ते काहीतरी विचारतायत किंवा हे ज्यावेळेस सजेस्ट करतात ते ठीक आहे. म्हणजे ॲटलिस्ट त्या वयाचे मी म्हणजे कम्प्लीट जनरेशन डिफरन्स आहे कम्प्लीट. म्हणजे 2011-12 जो मुलगा गर्दीत फोटो काढतो आहे त्यांच्यासोबत एक फोटो काढण्याचा प्रयत्न करतो आहे ते आज मी त्यांच्यासोबत हे तिसरं काम करतो. म्हणजे नाटक करणं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि तेही त्यांच्या प्रोडक्शनचं. तर ते करत असताना मला ते मी बघितलं आहे की अरे एक नट कसा असावा. आणि ज्यावेळेस सोबत राहतो आहे काम करतो आहे त्यावेळेस बघताना कळतं यार किती 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 माणसाने एका एजला आल्यावर एका टप्प्यात आल्यावर आता त्यांना काही करायचे ते रिलॅक्स सगळं करू शकतात पण त्यांची धडपड असते सतत सतत चालू असतं काय करू शकतो काही नाही काही नाही. मी त्यांच्या स्क्रिप्ट पाहिल्या त्या स्क्रिप्टवर एका बाजूला त्यांनी असं पॉइंटर्स काढलेले असतात. म्हणजे एक मी आत्ताच्या बघतो ना आता आमच्या जनरेशनची ही ॲक्ट्रेस आहेत तर ते कॉन्फिडंट अरे काय करूयात रे चल एवढं काय असं करू ते करू पण ते नाही ते पॉइंटर्स काढतात आणि त्या पद्धतीने काम करतात ते. आणि हे वेळ सर म्हणजे सेकंद काट आहेत कम्प्लिटली. म्हणून शिस्त लागते ती मला आज शिस्त लागते वेळेचं पालन करायची कारण का ते त्यांच्यामुळे त्यांच्याकडून मी त्या गोष्टी शिकतो आहे. आणि अर्थात नाटक म्हणजे भरत जातो मला तरी असं वाटतं थोडक्यात. आणि माझ्यासारख्या कलाकाराला त्यांनी एक चान्स दिला आणि जसं ते सांगत होते की त्यांचं भाग्य होतं त्यांनी शाहिरांसोबत काम केलं विजू मामांसोबत काम केलं. आमच्या पिढीचं भाग्य आहे माझं भाग्य आहे की मी सरांसोबत काम करतो आहे. आणि खूप लोकांना आत्ता वाटतं की अरे प्रशांत दामलेंसोबत काम करावं भरत जाधवांसोबत काम करावं आणि तेही स्टेजवर. आणि हे मला लाभलं आहे त्याबद्दल मी खरंच स्पीचलेस आहे कारण का हे लोक खूप मोठे आहेत आणि हे मातब्बर आहेत स्टेजवर. मी तसा खूप वीक होतो आलो देवन त्यावेळेस स्टेजच्या बाबतीने आणि पार्सिकल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे त्यामुळे वीक होतो. जे ज्या पद्धतीने काढून घेतलं आणि जे होते ते कम्प्लीट श्रेय ह्या लोकांचं आहे. नक्कीच. आणि आता प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणखीन मिळू देत आणि हाऊसफुलची पार्टी आपल्याला प्रत्येक प्रयोगाला मिळू देत. खूप खूप शुभेच्छा नाटकासाठी तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू.